बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं युद्ध झालं होतं का? राज्याला पडलेला प्रश्न दिग्दर्शक अभिजित देशपांडेने दिलं उत्तर. हर हर महादेव या ऐतिहासिक चित्रपटाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक प्रसंगावर आक्षेप घेण्यात आलाय. चित्रपटातील अनेक प्रसंग आतापर्यंत सांगितल्या गेलेल्या घटनांप्रमाणे नाहीत अशी टीका अनेक संघटनांकडून करण्यात येते. विशेषतः म्हणजे बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामधील युद्धाचा एक प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आलाय. मुळात या दोघांमध्ये युद्ध झालंच नव्हतं असं संघटनांचा दावा आहे. मात्र चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी या आक्षेपाला उत्तर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सगळे जर भक्त म्हणतो स्वतःला, आणि जर आपण त्यांचेच विचार समजून न घेता एकमेकांवर असे वार प्रतिवार हल्ले शिवेगाळ असं करत राहिलो तर मग आपण कुठे ठेवायचं आपल्याला महाराष्ट्राने? आमच्या टीमच्या तर्फे सिनेमाच्या तर्फे एक ऑफिशियल स्टेटमेंट आज दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत आम्ही इश्यू करणारच आहोत. सो त्याच्यात तुम्हाला याच्या सगळ्याची उत्तरं मिळतील. पण जे आक्षेप घेत आहेत, ज्या ज्या पॉईंट्सवर आक्षेप घेतला जातोय, त्या त्या गोष्टींवरचे पुरावे, ऐतिहासिक दस्तावेज आणि जी काही कागदपत्रं आहेत ती आम्ही सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन CBFC ही काय अशी काय अशीच बॉडी नाही आहे ना, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बॉडी आहे ज्याच्यावर खूप तज्ज्ञ लोक आहेत आणि इतिहासकार पण असतात त्याच्यात. कारण अशी जेव्हा ऐतिहासिक फिल्म जेव्हा तिकडे येते तेव्हा इतिहासकार पण असतात त्याच्यावर. त्यांच्या ज्या ज्या काही इश्यूज होते, त्यांचा जे जे काही वाटत होतं, त्या सगळ्या गोष्टींवर आम्ही ते पुरावे, ते ऐतिहासिक दस्तावेज सबमिट केलेले आहेत. आणि आम्हाला जे सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालं आहे, कारण त्याच्याशिवाय तर फिल्म रिलीज करू शकत नाही, तर सेन्सॉर सर्टिफिकेट जे मिळालं आहे ते ह्याच गोष्टीचं प्रमाण आहे की आम्ही सगळे मुद्दे जे आहेत ते तसेच्या तसे ॲड्रेस केलेले आहेत. डॉक्युमेंट्स आम्ही सबमिट केलेले आहेत आणि सेन्सॉर बोर्ड हे दे हॅव बीन सॅटिस्फाईड विथ व्हॉट एव्हर वी हॅव सबमिटेड. आणि म्हणून असं त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट इश्यू केलं.